मॅडम तुम्ही माझ्या पार्टनर आहात ना, मग तुम्ही खेळणार माझ्यावर दांडिया जे काय दीदी सॉरी सॉरी मी काही डिस्टर्ब केलं का तुम्हाला? नाही नाही अजिबात नाही, चला ना आपण आईस्क्रीम खायला जाऊया. नाही नाही ठीक आहे, तुम्ही दोघच आहात. नाही उगाच आईस्क्रीम मी हड्डी कशाला ना. खरंच जाऊ ना. हो मॅडम यावेळी मजबूत दांडी आणले त्या बघा. खेळूया.
सांगायचं होतं मॅडम. आज खूप छान दिसतोय ड्रेस तुमचा. ते मिरर वर्क वगैरे. थँक्यू इंद्राजी. टिकली पण खूप सुंदर दिसते आज. थँक्यू. कानातले पण खूप छान दिसत आहेत. थँक्यू इंद्राजी. आणि मॅडम जरा इकडे ये ग. मेस्मराइज्ड होणं, नजरबंदी वगैरे ज्याला म्हणतात ते हेच असेल का? चल ना निघूया आत्ता. हो आत्ता लगेच. हॅलो हॅलो दीदी. हा कुठेस तू? पाहुण्यांना झालेत, निघूया ना. हा हा तू ये हॉलमध्येच आहे, मी आहे इथे. हा ये. इंद्राजी मी मी निघते. मॅडम घरी पोचल्यावर मेसेज नक्की करा. इंद्रा. हा काका. ही सरोज माझी शाळेतील मैत्रीण. अरे आज कित्येक वर्षानंतर तिची माझी भेट झाली. ती निव्वळ तुझ्यामुळं. आम्ही खूप गप्पा मारल्या, खूप मजा केली. ही सगळी मित्रमंडळी एकमेकांना भेटतात रे, पण मला जमत नव्हतं. आणि तू तू हे काम चांगलं केलंस रे बाबा, चांगलं केलंस. मी फार आनंदी आहे. इंद्रा तुझे आभार बाळा. आणि तू आमच्या या नारायणाशी भेट घडवून दिलीस, खरंच तुला खूप खूप आशीर्वाद. काय मग हँडसम, एक राऊंड खेळणार का माझ्या बरोबर? ऑफकोर्स ब्युटिफुल. आणि तू जॉईन करणार का ग आम्हाला? मला आवडलं असतं काकू, पण पाहुणेदार झाले, आई वाट बघत असेल, घरी निघायचं. नो प्रॉब्लेम बाळा, येते मी. मॅडम घरी पोचल्यावर मेसेज नक्की करा.